आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या ताई ठोमरे पाटील आहेत ताई तर रा धनगर समाजाच्या चौंडीमध्ये आरक्ष आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे या आरक्षणाला सुप्रिया यांनी भेट दिली आणि याच सगळ्यावर तर गोपीचंद पळकर यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की आ... धनगर समाजाबाबत शरद पवार असतील अजित पवार असतील किंवा सुप्रिया सोळे असतील यांना काहीही पडलेलं नाही त्यांच्या ओटत एक असतं आणि पोटात एक असतं असं बोलताना त्यांनी असं म्हटलं की सुप्रिया सुळे या लबाड लांडग्याची लेख आहेत या सर्वाकडे कसं पाहतं त्यांनी सुप्रिया सुळे यांना लबाड लांडगेची लेख असं म्हटलं आणि एकंदरीत पाहिलं तर शरद पवार यांना लांडगा असा उल्लेख केलेला आहे मुळामध्ये लक्षात घ्या की चौंडीमध्ये जे धनगर समाज आरक्षण करते तर प्रत्येकाचं आरक्षण मागण्याचा हक्क आहे आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून आंदोलन जेव्हा होतात तेव्हा प्रत्येक पक्षातील प्रत्येक समाजातील लोक त्याला पाठिंबा द्यायला येतात गोपीचंद पडळकर म्हणजे तुम्हाला बांधगुळ माहिती आहे का की दोन्ही साईडनी तो चालतो त्या वृत्तीचा हा माणूस आहे स्वतः धनगर समाजासाठी काय केलेलं आहे त्या समाजावर आमदारकी मिळाली त्या समाजावर ज्यांच्याकडनं आमदारकी घेतली सत्तेत आल्यावर आरक्षण देतो म्हणले त्याच्यावर कुठेही एका शब्दानी ते बोलताना दिसत नाही परंतु सातत्याने ते पवार कुटुंबावर किंवा माननीय अजितदादांवर बोलतात कारण का त्यांना प्रसिद्धी पाहिजे असते काम करायचं नाही पण प्रसिद्धी पाहिजे असते म्हणून हे वक्तव्य करतात त्यांच्या आणि एकतर मुळामध्ये राजकारणामध्ये महिलांबद्दल बोलताना जरा काहीतरी आदब ठेऊन बोलावा आपण लोकप्रतिनिधी आहात आपण जर बेताल वक्तव्य करणार असाल तर तुम्हाला जशाच तशी उत्तर तर मिळणार परंतु समाजामध्ये तुम्ही काय आदर्श देता लोकप्रतिनिधी म्हणून आणि मुळामध्ये जसे जे बाण बांडगुळ वृत्तीचे गोपीचंद पडळकर आहे यांचा मी जाहीर निषेध करते ते माननीय अजितदादांबद्दलही बोलले या आधीही बोलत होते परंतु त्यांना आठवण करून द्यायची आहे की बारामती मतदारसंघामध्ये तुम्ही स्वतः उभे राहिला होत्या समोर माननीय अजितदादा होते अजितदादा दोन लाखाच्या फरकाने निवडून आले आणि तिथल्या दीड ते पावणे दोन लाखाच्या धनगर समाजाने माननीय अजितदादांना फरगोस मत दिलेलं आहे म्हणजे लोकातून निवडून येणारं नेतृत्व आणि काम करणारं नेतृत्व माननीय अजितदादा आहे त्यामुळे ही जी वक्तव्य गोपीचंद पडळकर करतात त्याला कुत्र सुद्धा भीक घालत नाही आणि असे बेताल जे लोकप्रतिनिधी आहेत त्या त्या पक्षाने ह्या लोकांवर कारवाई करणं गरजेचे तंबी देणं गरजेचं आहे नाहीतर ते बोलणार आणि ते बोलले आमच्या नेतृत्वाला वाटेल तसं तर आम्हाला त्यांना त्यांच्या जशाच तसं भाषेमध्ये ते जर काही घाण बोलतायत तर आम्ही अतिघाणमध्ये त्यांना उत्तर देणार त्यांना तिथं आम्ही मोकळी देणार नाही कारण का आम्ही जर जाऊ द्या म्हणलं तर हे सातत्याने डुकरासारखं खा घाणच खाणार म्हणजे काय खातं डुकर तेच गोपीचंद पडळकर आमचा गोपी, गोपी भाऊ सतत खात असतो ते त्यांनी बंद करावं खरं तर आता सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री झालेले आहेत पण यावर पडळकर यांनी म्हणले की अजित पवार आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत त्यामुळे मी जे दोघं आम्हाला न्याय देऊ शकतात असं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले ते अजित पवार न्याय देऊ देऊ शकत नाही ते सुद्धा लांडग्याचं पिल्लू आहे म्हणून ते न्याय देऊ शकत नाही असं त्यांनी बोल मुळामध्ये न्यायाची भाषा गोपीचंद पडळकरनी करूच नाही आपण आपल्या समाजासाठी काहीही केलेलं नाहीत याची स्वतःला जाणीव करून घ्या नाहीतरी तुम्हाला धनगर आमचे बंधू भगिनी ही जाणीव करून सतत देतातच राहिला प्रश्न माननीय अजितदादांचा उपमुख्यमंत्री पदाचा तुम्हाला जी आमदारकी ज्या केली तेच मोदी साहेबांनी नेतृत्वाने उपमुख्यमंत्री म्हणून त्याचे त्याची संमती दिलेली आहे त्याच्यात सामावून करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे गोपीचंद पडळकर कोण म्हणणारा की आम्ही उपमुख्यमंत्री मानत नाही आणि मानतो म्हणून त्याची ती पात्रताच नाहीये हे प्रश्न जाऊन मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना जाऊन विचारावे लागतील आणि जिथे मित्र पक्ष म्हणून म्हणजे भाज शिंदे फडणवीस सरकारमध्ये माननीय अजितदादांनी पाठिंबा दिल्यानंतर अशी वक्तव्य करणं म्हणजे बालिजपणाचं त्यांचं हे की स्वतःच नसलेलं अस्तित्व दहाव्या दाखवायचंय आणि अजितदादांवर किंवा पवार कुटुंबावर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचं हे त्यांचा तो केविलवाना प्रयत्न आहे त्यांनी असोवीस ला कुठेतरी यांचे दोन चार आमदार दिसतील पण दोन हजार एकोणीस इस्त, एकोणतीस ला हा पक्षच दिसणार नाही ही माणस दिसणार नाही एक लक्षात घ्या गोपीचंद पडळकरला राजकारणातलं किती कळतो तुम्ही तुम्हाला तुम्ही लोकातून तु निवडून आलेला आहात का नाही तुम्ही एका समाजाचं एक काही एक दोन आंदोलन नेतृत्व केलं ते समाजाला न्याय देताल म्हणून भाजपनी तुम्हाला तिथे ती आमदारकी बहाल केली तुम्ही त्या समाजाला म्हणजे धनगर आमच्या समाजाला तुम्ही न्याय देऊ शकला नाही ती आमदारकी तुम्ही स्वतःसाठी उपभोग घेत आहात कुठली कामं करत नाहीत त्याच्यामुळे गोपीचंद पडळकर सारख्यांनी विश्लेषण करण्याची त्यांची लायकी नाहीये आधी कुठला तरी एक मतदारसंघ घ्या बहुमताने निवडून या आणि मग आपण तुमच्या या बुद्ध्यांकाचा विचार करू की तुम्ही स्टेटमेंट केले हे या स्टेटमेंट आम्ही गांभीर्याने घ्यायचं का नाही कारण आता गांभीर्याने त्यांच्याकडे घेऊच शकत नाही त्यांना काय कळतं राजकारणातलं की हा पक्ष आणि कुठलाही पक्ष कधीही काही संपत नसतो यु सरकारमध्ये येण्यासाठी युत्या होतात किंवा त्या ज्या गोष्टीचे पक्ष बदलणं होतं या काही गोष्टी कुठल्या कायदेशीर आहेत बेकायदेशीर आहेत त्या त्या घटनेवरनं ठरलं जातं आधी त्या समजून घ्या आणि स्वतः लोकांमध्ये निवडून येऊन दाखवा मग आम्ही तुमचा बुद्ध्यांक तपास तुम्ही जो बोललेला आहात तो तपासण्याच्या पात्रतेचा झाला आहे याचा विचार करू नक्कीच गोपीचंद पडळकर यांची टीका खरं तर त्या पात्रतेची आहे आहे का नाही हे ते स्वतः जनतेतून निवडून आल्यानंतरच ठरेल असे जोरदार प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी रुपालीता ठोंबरे पाटील यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन संतोषसह विनय जगताप टीव्ही नाईन मराठी ना पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं